वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असून त्यामुळे अनेकांच्या सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. यावर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर भाजप महिला आघाडीतर्फे अवैध दारू विक्री विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जुगारअड्डे अवैधरित्या चालू आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकून सदर अवैध व्यवसाय बंद पाडला. पोलीस प्रशासनाचे काम लोकप्रतिनिधींना करावे लागणे हे दुर्दैवच आहे, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. तर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आणि आपल्या समस्या मांडल्या. अवैध व्यवसाय तातडीने कारवाई करून बंद करावे व समाजाचे सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वर्धा जिल्हा लवकरच याबाबत आंदोलन उभारेल व याची संपूर्ण जबाबदारी आपल्या प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, शहराध्यक्ष शीतल डोंगरे, उपाध्यक्ष अर्चना वानखेडे, माया उमटे, मनीषा दूधबडे, श्रेया देशमुख, वर्षा बोखाडे, सविता शर्मा, चेतना कांबळे, सुनीता ढवळे, चित्रा ठाकूर इत्यादींची उपस्थिती होती. कोणत्याही महिलेवर जर अन्याय झाला आणि ती आपल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागायला जर पोलीस स्टेशनमध्ये गेली तर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या महिलेशी सभ्यतेची वागणूक दिली पाहिजे. अन्याय होणारी महिला ही कोण म्हणजे तिला काही कारण नसते म्हणून ती पोलीस स्टेशनमध्ये जात नाही, तर ती जेव्हा तिच्यावरचा झालेला अन्याय हा तिला असह्य होतो तेव्हाच ती पोलीस स्टेशनमध्ये जाते. आणि तेव्हा जर तिच्याशी असभ्य वागणूक दिली, तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि तिला उडवाउडवीचं उत्तरं देऊन जर तिला परत लावलं तर हा अन्यायाहूनही पुन्हा मोठा अन्याय आहे. म्हणून आम्ही आज SP साहेबांना याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली की अन्यायग्रस्त महिला जर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा जो प्रतिवादी आहे त्याच्यावरती FIR हा झालाच पाहिजे. माहितीच आहे की वर्धा जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे, गांधी सिटी आहे, पण तरीसुद्धा या आपल्या वर्धा जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम दारू विकल्या जाते. त्याचप्रमाणे जुगारसारखे अवैधरित्या तेकन व्यवसाय सुरू आहेत आणि ह्याचा सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो आहे. आणि या सर्व या समाजात आपल्या चांगल्या प्रकारे लोकांनी वावरावं आणि ह्याच्यासाठी सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही आज SP साहेबांना निवेदन द्यायला गेलो होतो. वर्धा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आज आमच्या महिला मोर्चाच्या सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळांच्या सगळे सदस्य आम्ही मिळून आज इथे आलेलो आहे. शहराच्या अध्यक्ष आहेत, आमच्या प्रदेशाच्या सुद्धा सर्व पदाधिकारी आहेत आणि आज आम्ही सर्वांनी मिळून इथे निवेदन दिलं आहे. आणि आपल्या हा वर्धा जिल्हा हा एक म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं अव्यवस्था नसावी आणि सगळीकडे चांगलं शासन असावं ह्याच्यासाठी आम्ही हे निवेदन सरांना दिलं. आणि आपल्याला माहितीच आहे की थोडे दिवस आधी आपले सन्माननीय आमदार साहेबांनी सुद्धा या व्यवसायांवर धाडी घातले आहेत आणि म्हणजे हे स्पष्टपणे दिसून येत आहे की कुठेतरी हे शासन आपलं काम व्यवस्थित करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे व्यवसाय अवैध धंदे वाढलेले आहेत आणि ह्याच्यावर चांगल्या प्रकारे ह्या लोकांनी कारवाई केली पाहिजे आणि हे सगळेच थांबवले पाहिजे. हीच हेच निवेदन आम्ही त्यांना करायला आज इथे सगळे आलेलो. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.